आठवा मित्रांनो मराठी नवीन वर्ष आलंय पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल नवीन पदार्थ बनवणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला समजत आहे कोणता नवीन पदार्थ लेट्स गेट स्टार्टेड इथे आपण एक आंबा घेतलेला आहे आंबा आणि अंगूरचे तुकडे करून घेतले हे पहा असे चार घट्ट मलाईवाली दही घेतलेली आहे दही भांड्यात काढू आता अर्धा वाटी साखर टाकू आणि रवीच्या साहाय्याने घुसळून घेऊ दही घुसळून झालेली आहे त्याच्यात आंबा आणि अंगूरच्या फोडी टाकून घेऊ आता आपण ह्या सर्व मिश्रणाला एकत्र करून घेऊ अतिशय कमी वेळामध्ये आपली रेसिपी झालेली आहे तर आपण या अतिशय स्वादिष्ट रेसिपीला काय नाव द्यायचं क्रीमी योगर्ट फूड सॅलेड दुसरी रेसिपी चार बटाटे घेतले अर्धे अर्धे कापून घेतले आता मी हे सर्व बटाटे कुकरमध्ये टाकत आहे कुकरमध्ये खूप कमी वेळात बटाटे शिजतात आता मी हे सर्व बटाटे मी कुकरमध्ये शिजवून घेते कुकरची वाफ काढू कुकर उघडत आहे अरे वा मस्त आता मी बटाटे भांड्यात काढत आहे बटाटे मी थंड करून घेते बटाटे थंडे झाले आहे मी त्याला सोलून घेते गरम तेलात मी राई टाकते कढीपत्ता टाकते कापलेली हिरवी मिरची टाकते हळद टाकते मिश्रण एकत्र करते या मिश्रणात उकळलेले बटाटे टाकते चवीनुसार मीठ टाकते मिश्रण एकत्र करून घेते आता अर्धा चम्मच आमचूर टाकते आता थोडीशी कोथिंबीर टाकते आता मिश्रण एकजीव करून घेते आता ह्या रेसिपीला काय नाव देऊ तर ही रेसिपी आहे पोटॅटो ड्राय चटणी गव्हाचं पीठ घेतलंय मी त्याच्या चवीनुसार मीठ टाकते अतिशय थोडंसं तेलाचं मोहन घालते पिठाला एकजीव करून घेते इथे मी पीठ पाण्याच्या साहाय्याने मळून घेतलेलं आहे इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे त्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून मी त्याला लाटून घेते छोट्या छोट्या गोल गोल पुऱ्या मी इकडे लाटून घेते अजून एक पुरी मी लाटून घेत आहे जर तुम्हाला अगदी गोल पुरी पाहिजे असेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने पुरीला आकार देऊ शकता इथे माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहे आता तळून घेऊ पहा मित्रांनो माझी पुरी किती छान टम्म फुगलेली आहे दोन्ही बाजूने छान तळून घेते आयला म्हणतात असली पुरी दुसरी पुरी पण छान टम्म फुगलेली आहे काय मित्रांनो आवडली ना ही सोनेरी पुरी तर या रेसिपीचं नाव सॉफ्ट सॉफ्ट पुरी आपली थाळी तयार आहे आता वंशिका आपल्याला ही गुढीपाडव्याची थाळी खाऊन दाखवणार आहे सांग वंशिका कशी झाली आपली गुढीपाडव्याची थाळी